2024 द इलेक्शन डॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये भुजबळांच्या संदर्भात खळबळजनक असे दावे करण्यात आले. राष्ट्रवादी भाजपबरोबर महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे ईडीपासून सुटका मिळाली असा दावा भुजबळांनी केल्याचा या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. दरम्यान पुस्तकामध्ये केलेले दावे भुजबळांनी मात्र फेटाळले. भाजपसोबत गेल्यानं ईडीपासून सुटका, भुजबळांच्या दाव्यानं वादळ. राष्ट्रवादी भाजपबरोबर महायुतीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद आमच्या पक्षातील सर्वच नेत्यांना झाला होता. भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्यानं ईडीपासून सुटका मिळाली. मी ओबीसी असल्यानं माझ्यावर कारवाई झाली. उच्च जातीचा असतो तर तसं वागवलं नसतं. भुजबळांच्या या दाव्याचा 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात समावेश. मला भुजबळांवर खूप आदर आहे. मी त्यांना पुष्कळ वर्षापासून ओळखतो. तुम्ही पुस्तक वाचा. या पुस्तकमध्ये कुठल्याही पक्षाचं काही नाही आहे. दोन्ही पक्ष मी दिलेत या पुस्तकात. सगळ्यांचं जे आहे मत आहे ते पुस्तकात आहे. भुजबळांनी आरोप फेटाळले. निवडणूक जवळ आल्यानं नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. अजित पवार यांचं मत काय होतंय, अलीकडे निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पुस्तक मी वाचलेलं नाही. मी वाचेल आणि वकिलांशी बोलून चर्चा करणार आणि चुकीचं असेल तर कारवाई करणार. भुजबळांचा इशारा. हे जे काही पुस्तक जे आहे ते अजून काही वाचलेलं नाही. ते पुस्तक जे आहे मिळवून ते मी वाचेन काय आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही. आमच्या वकिलांच्या थ्रूसुद्धा जे आहे त्याच्यावर मी विचार विमर्श करेन. ईडीपासून सुटकेसाठी गेलो हा आरोप आमच्यावर अनेक दिवसांपासून. महाराष्ट्र सदन प्रकरणात मला कोर्टानं क्लीन चिट दिली आहे. ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर तर अनेक दिवसापासून तो होतो आहे. तर मला कोर्टानं जे आहे महाराष्ट्र सदनमध्ये क्लीन चिट दिलेली आहे. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे भुजबळांनी शरद पवारांना भाजपसोबत जाऊयात म्हटलं पण पवार गेले नाहीत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. हा कोर्ट भुजबळ साहेबांचा असं हे पुस्तक म्हणतंय. मी काही म्हणत नाहीये की शरद पवारांना दोन तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी नकार दिला. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापासून सगळेच ईडीपासून बचावासाठी भाजपसोबत गेले. संजय राऊतांची टीका. एकनाथ शिंदेसह सगळे अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले ते ईडीपासून बचाव करण्यासाठी. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातील दाव्यांना कोणताही बेस नाही. भुजबळांनी दावे फेटाळले आहेत. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. भुजबळ साहेबांनी अजून कुठलं पुस्तक लिहिलंय त्यात असं आलंय मी तर काही ऐकलेलं नाही. आता कपोल कल्पित कोणी काही सांगेल कोणी काही लिहिल स्वतः मनाने तर मला वाटतं मग त्याला काही इलाज नाही. कोणी कोणा जर काही लिहू शकतं पण त्यांनी स्वतः जर त्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे तर मग कुठे प्रश्न.